नमस्कार कुकिंग कॉर्नर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत पण साबुदाणा पसण्यासाठी काय टिप्स करायचे हे मी सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ कुठंही स्किप करू नका आपल्या घरात साबुदाण्याची खिचडी म्हणली की लहान मुलांना तर फारच आवडते चला तर मग खिचडीला तयारी करूया दोन तीन तास शाबू छान असं भिजवून ठेवलेला आहे इथं इथं हा शाबू मी ताकामध्ये भिजवला आहे आता कढईमध्ये तूप घेतलं आहे छान अशा बारीक मिरच्या केल्या आहेत हिरव्या तुम्ही तुमच्या तिखटानुसार घेऊ शकता कमी जास्त बटाटा साल काढून छान असा चिरून घेतला आहे तोसुद्धा आपण ह्या तुपामध्ये टाकून छान असा फ्राय करून घेऊयात मिरच्या आणि बटाटा छान असा वाफ काढून काढून शिजवून घेऊयात आपण हे बघा छान असा मऊ झाला आहे बटाटा आपला एक दोन मिनिट पुन्हा एकदा परतून वाफ काढून घेऊयात बटाटा छान असा वापरला आहे आता यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार बटाट्यावरतीच टाकायचं त्यामुळे खिचडीला छान असं मीठ लागतं छान असं पुन्हा एकदा फ्राय करून घेऊया आता यामध्ये मी जे भिजवलेले शाबू आहेत ते यामध्ये घालून घेते शाबू टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपला मिरची बटाटा आणि शाबू छान असं मिक्स करून घेऊयात पुन्हा एक दोन मिनिट वाफ काढून घेऊयात आपण म्हणजे साबू छान असा फुलला जातो साबू छान फुलला आहे आता यामध्ये मी शेंगदाण्याचं कोट टाकते शेंगदाण्याचं कूट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथं दोन वाट्या शेंगदाण्याचं कोट वापरलेलं आहे हे बघा खिचडी आपले छान असे तयार झाले छान असे हलवून घेऊयात तुम्ही बघू शकता छान असे भिजले हे पहा पुन्हा एकदा छान असे हलवून घेऊयात आपण शेंग शेंगदाण्याचं कोट मिरची आणि बटाटा घालून छान असे वाफलून घेऊयात आपण ही खिचडी साबू जर ताकामध्ये भिजत ठेवला तर तो पचायला एकदम हलका असतो आणि पटकन पचलाही जातो वयस्कर माणसं असतील लहान मुलं असतील त्यांना जर शाबू देणार असाल तुम्ही खिचडी तर तुम्ही हा शाबू ताकामध्ये भिजवून ठेवा त्यामुळे काय होतं पचण्यासाठी खूप हलका फुलका होतो आणि खिचडी तर सगळ्यांना आवडते त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यावीच लागते बऱ्याचदा काय होतं खिचडी खाल्ली की ती पचायला खूप जड जाते त्यामुळे ही टिप्स मी नक्कीच करते हे बघा आपली खिचडी छान अशी परतून तयार झालेली आहे आता ही मी प्लेटमध्ये काढून घेते हे पहा इथं आपली शाबदानाची खिचडी तयार झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि ही नवीन माझी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटली हेही मला सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसंच माझे नवनवीन व्हिडिओ नक्की पहा त्याच्यासाठी बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा नमस्कार